हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मार्गदर्शन. अखंड हिंदुस्थानचं कैवार, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचं एकमेव हिंदुहृदय सम्राट, हिंदू धर्मरक्षक, सरसेनापती, महानेता, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. करायचं का सुद्धा? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सुरुवात कुठून करायची मला माहित नाही. वरून करू का खालून करू, इकडून करू का तिकडून करू, पण कारवाई करावी तर लागतेच. माझ्या प्रचाराचं ही एक मीटिंग ही झाल्यानंतर उद्या प्रचार बंद 5 वाजता. उद्या पुण्याला जातोय 2 वाजता, दुपारची सभा आहे त्याची. याही मंडळींची आज सभा आहेच कुठे ना कुठेतरी. आज सगळे एकत्र आलेले पाहून बरं वाटलं, आपली एकी कायम आहे. आता आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार, त्यात नवीन काहीच नाही. त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती. या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपचा अभय होतो आपलं. त्या लखोबाला सांगायचंय, तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचं अभय मिळालं? कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना. दूरदर्शनवरती दाखवलं गेलं होतं, त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती, नार्को टेस्ट. तर तेलगी म्हणाला, त्याला विचारलं, तेरा भुजबळला काय काय संबंध आहे? तर तो बोलला, अरे बघ, हो तो मेरा गॉड आहे, मेरा गॉड तेलगी म्हणतोय. सुटला, कोणी सोडला? इतकं जुनं खोदणं खोदकाम बरं नाही म्हणा, अंगलटील तुमच्या आमच्या नाही. सगळे साले नखरे करून बसलेत म्हणून तुम्हाला 16 फेब्रुवारीला निर्णय घ्यायचा आहे. एक ना एक दिवस नव्हे, त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल. आज रामदास, मी तुमची शेरोशाहीर ऐकायला येणार होतो, पण म्हणजे थोडं दूरदर्शनवर ऐकली. ते ऐकल्यानंतर मलाही मग शेवटी स्फूर्ती येते. आपणही काही कमी नाही, आंबे कुछ काम नाही. बरं, आठवतात काहीतरी ओळी? रामदास, असेच एकत्र येऊया. आपण एकत्र आलेलो आहोत, आपण येणार आहे. आपण एकत्र आलो, एकत्र राहूया. आणि रामदास, तुम्ही आठवले सगळे मिळून आपण 26 फेब्रुवारीला काँग्रेसला नागवले. करवाच लागेल, कोणी करायचं? तुम्ही करायचं, आम्ही नाही. आम्ही आपले विचार देणारी मंडळी आहोत. बाबांना विचार घ्या, शाणे वा. ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काय झोकदार ऐतिहासिक नाव आहे. चला आणि वांड राहिली.
ह्या निवडणुकीनंतर म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेना नैशी होणार, अदृश्य होणार. तुमच्याकडे काही व्हॅनिशिंग क्रीम आहे काय? तुम्ही काय चोपडण्याचा धंदा करता? मग पृथ्वीराज चव्हाण नावण्यापेक्षा, नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या. पण एक लक्षात घ्या, हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम माझ्या समोर बसलेलं आहे. हे 10 फेब्रुवारीला तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही व्हॅनिश होणार आहात. शिवसेना व्हॅनिश होऊ शकत नाही, करताच येणार नाही. पाहिजे तिथे चोळा. काय सर, किती 80 शिवसेना म्हणजे सेना निघाल्यात, 80 सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या. एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे, तुमच्या माझ्या समोर बसली आहे. काय माकडानं माहित आहे? शिवसेनेला मायावतीच्या हत्येला जसं तुम्ही कव्हर घालता ना, तशी कव्हर घालून शिवसेना झाकली जाणार नाही. काय कल्पना आहे मायावतीच्या? ती म्हणे काय, ते निवडणुकीच तिचं बौद्ध चिन्ह आहे, सिम्बॉल, त्याच्यावरती कव्हर, एवढे हत्ती कव्हर टाकतायत. मग त्याशी मी बोललो, मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कव्हर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय, कुठे घालणार, कुठून झाकणार, झाकणार खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार? काय मूर्खाच्या कल्पना येतो? हे अशा काही गोष्टी झाकून होतात काय? तुमचं उघडं पडलं ते झाका, निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही. एक एक कल्पना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटत. ते आमचे पोलीस कमिशनर, त्या पोलिसांवरती एक ऑर्डर काढले निवडणुकीच्या दरम्यान, तुम्ही आजारी पडलात तरी दाखवायला यायचं खरंच आजारी आहात की नाही. हा काय अत्याचार आहे? कोणचे आजार असे की तो इतका भयंकर असताना सुद्धा तुम्हाला दाखवायला यायचं? समजा पोलीस कमिशनरला मुळव्याध झाली, काय करायचं? कोणाला दाखवायचं? आबा पाटलाला? अहो आबा आबा, अहो पाटील साहेब, पाटील साहेब बघाव बघाव. काहीतरी लस सांगाव, माझा गेट ऑफ इंडिया पाहाव. काय कल्पना काय त्या? माणसं आहेत, काही होऊ शकतं, कसलंही दुखणं उद्भवू शकतं. काही अशी दुखणी असतात की तो नाही हलू शकणार नाही, चालू शकणार नाही, अंगात फणफण ताप आहे, तो काय कमिशनर दाखवा द्यायचं की घाला तुमचं हे म्हणजे ते हे आपलं थर्मामीटर बघलेत. कसले घाणेडे एक एक कल्पना निघतायत. नंतर काय होतं मला कोणी विचारतंय, अहो केवढा विरोधी प्रचार चालला शिवसेनेच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध, उद्धवच्या विरुद्ध. हे आमच्या जवळ आले त्यांच्या विरुद्ध, ही भीमशक्ती, भारतीय जनता पक्षवाले आलेत, टीका करतायत. काय झालं, टीका करतायत. जत्रा गावामध्ये भरली ना की पिपाण्या वाजवणारे खूप पोरं पोरं टोरं टोरं पोरं कॅकडे फिरत असतात सगळीकडे. आता पोरं पिपाण्या वाजवतायत म्हणून त्याच्यासमोर बिस्मिल्ला काय सनई घेऊन बसणार? आम्ही बिस्मिल्ला आहोत, आमचे सनई या पिपाणेवाल्यांच्या समोर नाही वाजणार, वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये. ह्या बरोबऱ्या करू नका, तुलना करू नका. आहेत सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत, येऊ द्या, पुष्कळ मार्ग येत आहेत. पण ही लोकशाहीला काही अर्थ राहिल्या का? आज मुंबईमध्ये शिवसेनेने जे कार्य केले ते दृश्य स्वरूपात आहे, दृश्य स्वरूपात पुस्तिकाही उद्धवनी काढलेली आहे, हे करून दाखवले. त्याच्यावरती टीका. कोणी म्हटलं, दाबा म्हटलं, यांनी काय केले, चरून दाखवले. हो चरून दाखवले,
बरं. आणि त्यानंतर काही वृत्तपत्र एक दररोज एक तरी फोटो असतो कचऱ्याचा, आणि तो एक कोण भिकार कोणीतरी एक भाऊचा धक्कावाला टोपी घालून फिरतो, ठराविक मॉडेल शोधून काढतो, बायका त्यांच्याच, प्रत्येकाकडे ते दांड घेऊन फिरतो. तुम्हाला काय वाटतं नगरसेवकांनी कसं काम केलंय? आमचं काम केलंय, आमचा संदाज तुटलाय तो अजून बांधला नाही. खासदाराला तेच सांगतात, असते तो खासदार पण त्याला सुद्धा गटारीची कामं. हे तुम्हाला एवढंच बरोबर कसं तेवढं मनसेच्या ह्याच्याच त्याच्याच बायका शिवसेनेची बायका नाही मिळत तुम्हाला? पण काही काही आहे रणरागिणी आहेत, खडाडून उत्तर देतात, दणदणीत उत्तर देतात. आता बघूया निवडून आल्यानंतर 50% 50% काय होते काय कळत नाही काय होणार आहे. पण ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो भगवा झेंडा फडकतोय, भारतीय जनता पक्षाचा तोही भगवाच आहे, येतोय ना, त्यांना विसरून कसं चालेल, ते आपल्यामध्ये आलेले आहेत, आपल्याजवळ शेवटपर्यंत राहणार आहे. त्यांचा निळा झेंडा फडकतो आहे बर. हे झेंडे कोणी उतरू शकत नाही, उतर त्यांची कोणाची ताकद नाही, हिंमत नाही, ते फडकणारच बघा. आणि महापौर शिवसेनेचाच, भारतीय जनता पक्षाचाच आणि रिपाईचाच भीमशक्तीचाच तिथे बसणार, विराजमान होणार, आपलाच. कागद ही जी सगळी जे की चालली आहेत गोष्टी, आरोप आरोप होतात तिकडे पण बस त्या समाज बाजूलाच बनली आहे कुठेतरी. पुढे कागद त्या खरं सांगायचं म्हणजे जुनं कशाला उकरून काढताय, नवीन मुद्दे नाही तुमच्याकडे. शरद पवार आमच्या दोस्त म्हणजे काय, तो काँग्रेसमध्ये कोणीच नव्हता. या वेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला, तर शरद पवार आणि अरुण मेहता, दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत, पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या. काँग्रेसमध्ये कोणी नव्हते, तिथून माझी मैत्री आहे त्यांची, तिथून. आणि आज तुम्ही एकदम काय काढताय, कुठे जुनं पीठ? हो मी बोललो ना, माझे शब्द बंदुकीच्या गोळी सारखे असतात, गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टिज गोळा करा पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही, दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. असं असताना तुम्ही कशाकरता झक मारायला ते काढलं नामांतराचं पीठ? गरिबांची बाजू मी घेतली होती, जे काही गरीब आहेत, दलित आहेत, कोणी आहेत, ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेऊन साधं शिक्षण त्यांना मिळत नाही, त्याची सोय तुम्ही करू शकत नाही, त्यांना राहायला घर देत नाही. तिथे मी बोललो होतो कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं, कशा करता झगडताय लढताय, घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ? ते बोललो ना, त्यात गरिबांची बाजू होती, हेटाणी नव्हती. का काढलं शरद पवार तुम्ही? पर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर रासू गवईला बोलवा, तुम्ही या. रासू गवई माझ्या मातोश्रीमध्ये आले होते, जेवायला बोलवतो त्यांना. आणि त्याला रासू गवईने मला त्यांनी विचारलं की बाळासाहेब काय करायचंय मराठवाडा विद्यापीठाचं, तर म्हटलं कशा करताय काय पाहिजे? नाही म्हणजे आंबेडकरांचं नाव. म्हटलं बघा मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध, ते म्हटलं तो रिझिस्ट होता, किती हिंदू मारले त्यांनी. आणि रामानंद तीर्थ कशाला?
हे आदर्श मध्ये सापडलेत ना, हे आहे अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर, त्यांनी झुंज दिली ती, गोविंद श्रॉफ होते. आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे, इतिहास ऐतिहासिक आहे ना, कसं करून टाक चालायचं? तर म्हटलं मन काय करायचं मग, तर म्हटलं असं करा, हे नाव देता आलं तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले. मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं, बाळासाहेबांच्याशी इथं मी बसलोय, त्याने अरे वा म्हणे चांगलं आहे, शरद बाबू हे का नाही सांगत, मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो, मेलेल्या माणसांच्या नाही, पण तुमची मनच मेली आहेत त्याला मी तरी काय करू, हे सत्य सांगतोय. रासू गवई आहेत, शरद पवार आहेत, या सांगा ह्या सगळ्या लोकांना हे खरं आहे की नाही, पीठाचं काय घेऊन बसलात काय, काँग्रेसमध्ये तर काही नेतृत्व राहिले, लाज वाटली पाहिजे या मराठ्यांना, मी म्हणेन मग ह्या काँग्रेस मधल्या ना, एक परदेशी बाई येते काय आणि हुकूमत गाजवते या देशावरती, मोगलांनी 2000 वर्ष राज्य केलं, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, आणि आता पुन्हा ही इटालियन बाई परदेशीत राज्य. राजीव गांधीच्या वेळेला एक घोषणा निघालती स्लोगन, बी इंडियन बाय इंडियन अँड मॅरी इटालियन, बीट इंडियन म्हणजे आपला अभिमान बाळगा देशाचा, वस्तू खरेदी कराल त्याही आपल्या देशातल्या करा, लग्न करा परदेशाची करा, झाले आलंय घराणं उतरलंय तुमच्या बोडक्यावर परत. सोनिया गांधी आली, राहुल गांधी आहेत, प्रियांका उतरली, तिथं नवरा उतरला वडेरा जो हसत नाही कधी तो उतरलाय, दोन पोरं उतरली आहेत, याच्या आयला काय झालं, इतरांना काय पोरंच होत नाहीत, हा त्यांच्या पोरांतरी गादीवर कधी बसायचं, सगळंच तुम्हीच उभवताय, नुसतं थंड भयंकर शंड वृत्तीने आम्ही बसलो आहोत, कसली 26 जानेवारी कसली 15 ऑगस्ट कशाला साजर करताय, झेंड्याला लाज वाटते, त्या आमच्या राष्ट्रपती त्यानं साधं सांगितलं की तो जो अफजल गुरुचा जो दयेचा अर्ज आहे तो फेटाळून लावा, नाही अब्दुल गुरुला फाशी दिली जात नाही, कसाबला नाही, मारले गेले ते मेले ते मेले, पुतळे काय उभारताय, कशाला उभारताय पुतळे, पण आमच्या आहेत ना काय सुविधा मी दिल्या नाहीत, ती आज पुरवणी बाहेर पडली ती बघा आमची मुंबईमध्ये काय किती केले त्याचं वर्णन काय, तो स्विमिंग पूल जाऊन बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं दालन जाऊन बघा, बागा सुधारल्यात किती ते जाऊन बघा, पाण्याची आहे बोंब आहे याबद्दल वादच नाही, पाऊस पडला खड्डे म्हणजे मुंबईतच पडले, सगळ्या हिंदुस्थानामध्ये खड्डे पडलेले आहेत, पाऊस भयानक झाला, मग आमच्या चार खड्ड्यात काय आहे, खड्ड्यात पैसे, खड्ड्यात रस्ता तर रस्त्यात खड्डे नाही, रस्त्यात तुझे आई बाप जायचं तर जा, एकच वाक्य आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, खड्डे पडल्याचं कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पैसे घेतात खातात, पैसे खातात किती किती खाल्ली, 40,000 कोटी शिवसेना वगैरे या लोकांनी खाल्ली, रामदास तुमच्याकडे काही आले का, नाही ना, नाही अजून नाही आले म्हणतात ते, गोपीनाथ तुमच्याकडे नाही, माझ्याकडे काही आले म्हणून ह्यांच्याकडे आले असेल तर मला थोडे द्या, वाटणी करता येईल ना, 40,000 कोटी काय साधी साधा आकडा आहे, मग उद्धव चांगला बोलला आकडा लिहून दाखवा किती शून्य असतात 40,000 कोटीवर, काहीतरी बडबडायचं आणि बडबडायचं, भयंकर चालले प्रकार हे आरोप, कोण सुख आहे ते मला सांगा, कोण सुख आहे, सुखी माणसाचा सदरा
काढा शोधून कोण आहे सुखी कोणीच नाही. तुम्ही तरी विचार केलात की कशाला आणि कोणाला आपण मतदान करतो. काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय? बरं, शिवसेनेने नाही दिलं, भारतीय जनता पक्षाने काही नाही दिलं, रामदास आठवलेंच्या रिपाईने काही दिलं नाही. काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय तर कधी विचार केलाय? काय दिलंय? 10 वर्ष तुम्हाला झाली आहे, 15 वर्ष तुमचं चालू आहे. भले आम्ही 17 वर्षात तुम्हाला काही दिलं नाही, यांनी 12.5 वर्षात काय दिलं? खून खराबा. महिला बसल्या तिथे, माझ्या माय भगिनी बसल्यात, आहे का तुमचं आयुष्य काही सुरक्षित आहे? मंगळसूत्रांना हात घालण्यापर्यंत यांची पाळी गेली, दरोडेखोरांची चोरांची. खून खराबा. खुनाच्या कल्पना काय? सून सासूला मारते, सासू नातवाला मारते, नातू आईला मारते, अमुक मारते. खुना खुनी मुडदे पडतायत. अमरावतीला काय ते एक कोटी रुपये पकडले, म्हणजे मतदान सुद्धा स्वच्छ नाही. या अजित पवारांनी एक खडक वासलामध्ये मार खाल्ला, वांजोळ्याच्या बायकोला उभं केलं, निवड केला, ती पडली, ती राष्ट्रवादीत जाऊन पडली, बीजेपीचे निवडून आले. मग इतका फटका खाल्ल्यानंतर मावळ प्रांतामध्ये 3 शेतकरी मारले गेले. का मारले गेले? शेतातन पाईपलाईन टाकायची, अहो म्हणे आमचं शेत उद्ध्वस्त होतोय. हे इथे असं नका करू. गोळ्या वार होऊन 3 मारले गेले. ती...